प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत। त्यांच्या विविध समस्या सोडवणे आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात ही संघटना मोलाची भूमिका पार पाडेल अशी माहिती अध्यक्ष सचिन लड्डा यांनी दिली। आज जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनचे फलकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मध्ये इंडस्ट्रीज वाढवणे आणि इथला रोजगार निर्माण करणे हा एक आमचा मेन उद्देश्य आहे आणि आम्हाला येणाऱ्या इथल्या समस्यांना निवारण्यासाठी गुलाबरावजींनी आम्हाला आज चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांचा स्वभाव बघून तर असं वाटतं आहे की त्यांनी म्हणजे इथल्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर ते निवारतील। आज जो हमारा ग्रामीण असोसिएशन का उद्घाटन हुआ उसमें आदरणीय माननीय गुलाबरावजी पाटील आए, समय दिया और उन्होंने जो आश्वासन दिया हमारे प्रॉब्लम डेफिनेटली हम लोग इंडस्ट्री यहाँ पर डाल रहे हैं, वी डोंट हैव पावर नहीं है, पानी नहीं है, इस कंडीशन में हम लोग परफॉर्म कर रहे हैं, गवर्नमेंट को रेवेन्यू दे रहे हैं, एम्प्लॉयमेंट दे रहे हैं, बट एक जो हमारा जो आज सार्थक मीटिंग हुई गुलाबराव जी से, ऐसा लग रहा था कि वो मंत्री आ रहे हैं, मंत्री नहीं थे, वो हमारे मित्र के रूप में आए, उन्होंने जो आश्वासन दिया हमारे में एक ब्लड उन्होंने दिया है, डेफिनेटली हम लोग उसको पॉजिटिव ले रहे हैं और कमिंग टाइम में हमारा टारगेट साल भर के अंदर है, अध्यक्ष का हमारा टारगेट साल भर के अंदर ये सब चीज़ यहाँ बहाल करना और भी जो हमारे मित्र इंडस्ट्री आ रही है, 5 इंडस्ट्री का लेआउट है बाजू में, वो भी इंडस्ट्री आ रही है तो उनके लिए भी हमको सपोर्ट करना है। हमने तय किया है साल भर जो गुलाबराव जी ने भी मांगा है हमारा, हम निश्चित रूप से उनका समय और हमारा समय भी देंगे और उद्योग को यहाँ पर प्रॉपरली बहाल करेंगे, ये हमारी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी है। याबाबत असोसिएशनचा उद्देश सांगताना ते म्हणाले की जळगाव तालुक्यातील उमाळा नशराबाद रोड परिसरात अनेक छोटे मोठे उद्योजक विविध कंपन्या सुरू करत आहे। आतापर्यंत विविध कंपन्या सुरू आहे। जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेतर्फे विविध उद्योजकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे। तसेच उद्योजकांच्या विविध अडचणी आणि समस्या सोडवणे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे। जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनच्या फलकाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 22 रोजी रविवारी सकाळी उमाळा नशीर्वाद रोड जवळील भाग्यश्री पॉलिमर्सच्या समोर झाले आहे। कार्यक्रमास अध्यक्ष सचिन लड्डा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेनन, खजिनदार राजीव बियाणी व सदस्य आदी उपस्थित होते। की जळगावमधल्या इंडस्ट्रीज वाढाव्यात, या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहे त्यांना नोकरी मिळावी आणि या परिसरामध्ये जास्तीत जास्त उद्योग यावे ह्या चांगल्या भावनेमुळे त्यांनी या फलकाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित केलं। काही छोट्या मोठ्या अडचणी आमच्या एकमेकामध्ये त्यांनी समजून सांगितल्या, माझ्या परीने ज्या अडचणी मला सोडवता येतील त्याचं तसं आश्वासन किंवा वचन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला तरी वाटते की असे उद्योजक जर पुढे येत असतील तर ॲज ए लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता आज हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अबतक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंटर